संस्थेचा निर्मिती आपण मागील पाठामध्ये काय शिकलो बरं? बरोबर, संख्यांचा आपण लहान मोठेपणा शिकलो बरोबर. आता तुम्हाला इथे संख्या दिसत काही? शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, या संख्या आपण क्रमाने लावल्या, क्रमाने लावल्या बरोबर. आता ही तीन संख्या आहे, दिसते तीन. या तीन संख्येच्या शेजारील संख्या कोणत्या कोणत्या आहे? बरोबर, दोन आणि चार. ही दोन संख्या तीनच्या काय आधी आहे ना? संख्येच्या लगतची आधीची संख्या आहे आणि ही लगतची पुढची संख्या आहे बरोबर. लगतची आधीची संख्या तीनापेक्षा दोन कितीने लहान आहे रे? एकाने. डाव्या बाजूचा हा जो दोन आहे तीनापेक्षा लगतच्या मागचा, तर एकाने लहान आहे. आणि तीनापेक्षा हा चार कितीने मोठा आहे? एकाने. उजव्या जो लगतची पुढची संख्या आहे ती एकाने मोठी आहे. लगतची पुढची संख्या एकाने मोठी असते आणि लगतची मागची संख्या एकाने लहान असते. बरोबर. तीन दशक सहा एकक छत्तीस, तीन दशक सात एकक चौतीस, तीन दशक आठ एकक अडतीस, तीन दशक नऊ एकोणचाळीस, चार दशक शून्य एकक चाळीस बरोबर. आता अडतीस संख्या, अडतीस संख्या दोघांनी दिसते. अडतीस संख्येच्या लगतच्या मागची संख्या कोणती आहे हर्षिता? बोट दाखव मला इथे, कोणती संख्या आहे इच्या मागची, लगतच्या मागची, मागची मागची? हा बरोबर, लगतच्या मागची संख्या कोणती आहे? तीन दशक सात एकक चौतीस. हा, आणि निर्मिती लगतच्या पुढची संख्या कोणती आहे अडतीसच्या? एकोणचाळीस. तीन दशक नऊ एकक एकोणचाळीस एक संख्या पडते. निर्मिती मला सांग बरं, अठ्ठेचाळीस आहे. अठ्ठेचाळीसच्या लगतच्या मागची आणि लगतच्या पुढची संख्या कोणती आहे? मोठ दाखव मला. लगतच्या बरोबर, लगतच्या पुढची संख्या एकोणपन्नास आणि लगतच्या मागची संख्या सत्तेचाळीस बरोबर. कळलं समजलं लगतची मागची पुढची संख्या?